रेवास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे मुंग्याच्या कोवळ्या पानाची भाजी. ती बनवायची कशी, चला तर बघूया. आज आपण पाहणार आहोत मुंग्याच्या कोवळ्या पाल्याची भाजी. त्यासाठी लागणारं साहित्य, मुंग्याची कोवळी पानं घेतलेली इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कांदा, लाल मिरची, हिरवी मिरची, मोहरी, मुगाची डाळ, लसूण, हळद आणि मीठ हे साहित्य आहे. मुंग्याचे पाने हे अतिशय पौष्टिक असे असतात, आयुर्वेदातही त्याचं चांगलंच महत्त्व आहे. तर आपण बघूया ही बनवायची कशी. आपण मुंग्याच्या शेंगाची भाजी आता बनवायची कशी ते बघूया. त्यासाठी मी कढई ठेवली आहे इथे, त्यामध्ये 150 ग्रॅमचं तेल टाकलं. तेल गरम झालं, लसूण थोडं लालसून घ्यायचं. छान लालसर झाला पाहिजे. कांदा आपला लालसर झाला, त्यात मिरची घालतो. असं भूत आलं त्यात भाजी घ्यायची. परतून घ्यायची. कोळे पाणी असल्यामुळे त्याला वाफवायची वगैरे काही गरज नाही, तुम्ही डायरेक्टली अशी बनवू शकता. केसासाठी, डोळ्यांसाठी अतिशय पौष्टिक अशी भाजी आहे, औषधी गुणधर्मयुक्त अशी भाजी आहे. नक्की करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.